नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस डी मुरैके व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच लोकांनी आभा कार्ड काढून ठेवलेलं आहे, परंतु या आभा कार्डाचा उपयोग कुठे आणि कशासाठी केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच फायद्याच्या असणाऱ्या योजनांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सप्टेंबर 2021 मध्ये भारत सरकारने एका मिशनची सुरुवात केली होती, एका योजनेची सुरुवात केली होती। त्या योजनेचं नाव होतं आयुष्यमान भारत योजना, डिजिटल हेल्थ मिशन। मित्रांनो, या योजनेला सुरू करण्याचा सरकारचा असा उद्देश होता की आपल्या देशामध्ये दवाखान्यात जे लोक उपचार घेत आहेत त्या सर्वांचा मेडिकल डेटा ऑनलाईन स्टोअर करून ठेवणे हा या मागचा उद्देश होता। यासाठी आपल्या देशाची जी हेल्थ मिनिस्ट्री आहे, जे स्वास्थ्य मंत्रालय आहे, या मंत्रालयाने एका कार्डला लॉन्च केले आणि त्या कार्डाचं नाव होतं आभा कार्ड। या आभा कार्डाचं पूर्ण नाव आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड असे आहे। या आभा कार्डाला भारत सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च केले। आभा कार्ड मध्ये 14 अंकाचा एक युनिक नंबर असतो। या 14 अंकी नंबरच्या मदतीने पेशंटच्या आजाराची पूर्ण रिपोर्ट मेडिकल ऑथॉरिटीद्वारे चेक केल्या जाऊ शकते। मित्रांनो, हे जे आभा कार्ड आहे हे आधार कार्ड सारखंच नॉर्मल कार्ड आहे। या कार्डामध्ये आभा कार्ड धारकाची काही महत्वाची माहिती स्टोअर करून ठेवलेली असते, जसे की त्याचे नाव, त्याची जन्मतारीख, त्याचा जेंडर, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, फोटो। या कार्डावर एक QR कोड सुद्धा दिलेला असतो, ज्याला स्कॅन करून त्या कार्डधारकाची पूर्ण माहिती पाहता येऊ शकते। परंतु मित्रांनो, प्रश्न असा आहे की या आभा कार्डाचा उपयोग कसा आणि कुठे करावा। मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या दवाखान्यात उपचार घेत असाल, ट्रीटमेंट घेत असाल, तर आपली कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतात। ही कागदपत्रे कोणती असू शकतात? जसे की तुम्ही पहिल्यांदा चेकअप केलेलं असेल तर त्याची मेडिकल रिपोर्ट, गोळ्या औषधांची स्लिप, डॉक्टरांची अपॉइंटमेंट स्लिप, अशी जी हेल्थ रिलेटेड कागदपत्रे असतात ती सोबत घेऊन जावी लागतात। परंतु ही कागदपत्रे घरी विसरून गेल्यास किंवा हरविल्यास तुमची गैरसोय होऊ शकते। मित्रांनो, या आभा कार्ड मध्ये तुमची जी काही माहिती डिजिटली ऑनलाईन स्टोअर केलेली आहे, जसे की तुम्ही या अगोदर उपचार कुठे घेतले होते, तुम्हाला कोणती प्रॉब्लेम होती, तुमची कोणकोणती टेस्ट करण्यात आली होती, रिपोर्ट कोणती होती, कोणती मेडिसिन तुम्हाला देण्यात आली होती, किती दिवसांसाठी देण्यात आली होती, म्हणजेच तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री या कार्डमध्ये डिजिटली ऑनलाईन सेव राहणार आहे, डिजिटली स्टोअर राहणार आहे। जेव्हा पण तुमच्या कागदपत्रांची गरज डॉक्टरांना लागणार, तेव्हा तुमचे आभा कार्ड पाहून तुमची मेडिकल हिस्ट्री डॉक्टर चेक करू शकणार। तर मित्रांनो, ही होती आभा कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती। आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असणार। आभा कार्ड काय आहे आणि त्याचा उपयोग कुठे करावा हे सर्व तुम्हाला समजलं असेल। मित्रांनो, या व्हिडिओत दिलेली माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरत असल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा। या माहितीबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्कीच विचारा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।